जे काही आहे की हे जे कुठेतरी निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्र शासनाने दुकानाची लांबी हा निर्णय दिलेला असताना कॉर्पोरेशनने तो बदलणे हे चुकीचं आहे. आमचं तेवढीच म्हणणं आहे की आता 7 फूट बाय जर आम्ही दुकानाची लांबी दिली तर आम्हाला बोर्ड आम्ही तिथे मराठीसुद्धा योग्य रीतीने आणि चांगल्या अक्षरामध्ये करता येईल, GST नंबर काढता येईल. आणि आम्ही आत्ता पुणे व्यापारी महासंघातर्फे पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करणार आहोत किंवा विनंती करणार आहोत, म्हणजे विनंती नाहीच म्हणजे सक्ती म्हटली तरी हरकत नाही, की लवकरात लवकर मराठी बोर्ड लागले पाहिजे. आणि जोपर्यंत तुमचे बोर्डचे डिझाईन प्रमाणे होत नाही तोपर्यंत तुम्ही फ्लेक्सचे बोर्ड तिथं लावावेत किंवा काचेवर तुमच्या दुकानात आता एअर कंडिशन काय आहे त्याच्या काच आहेत त्या काचेवर सुद्धा तुम्ही ट्रान्सपरंट फिल्म लावून त्याच्यावर तुम्ही तुमचं दुकानाचं नाव लावू शकता. खरं तर पाहिलं तर की महाराष्ट्र राज्य किरकोळ व्यापारी योजना 2016 प्रमाणे नियम सांगितलंसुद्धा या ह्याच्यामध्ये जर असेल तर माफ केलेलं आहे. 2016 पासून माफ केलेलं असं नाही, यामध्ये तातडीने टॅक्सेस वसूल केले हे पण चुकीचे आहे. ते याविरुद्ध आज आम्ही एक मध्यंतरी जे काही दुकानांच्या याच्यामध्ये बोर्डच्याबद्दल काही जे प्रकार कुठल्या पेपरमध्ये वाचलं त्यावर आज आम्ही आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेटलं आणि त्यांना आम्ही आश्वासनही दिलं की 100% पुण्यातील सर्व व्यापारी आज जवळजवळ 40,000 व्यापारी आज पुणे व्यापारी महासंघाचे सदस्य ते मराठीत बोर्ड लावतील. पुणे शहरात मध्यभागी व्यापाऱ्यांचे जवळजवळ 80% बोर्ड मराठीत आहे, परंतु जे राहिलेले त्यांनी सुद्धा पूर्ण करावे आणि आम्ही नक्की याच्यावर आम्ही यांनाही मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलं आणि त्यांच्या बाबतीत आम्ही यासाठी उभं की मराठी बोर्ड लागले पाहिजे आणि नक्की लागले. किती दिवसाचा काय वेळ मागितला नाही, एक लक्षात ठेवा की बोर्ड तयार करायला आर्किटेक्ट किंवा त्यांच्याकडनं डिझाईन करून करायला, कारण जे आज फर्निचर केले सुशोभीकरण केले आणि बोर्ड त्याप्रमाणे 1,00,000 रुपये खर्च केले त्याप्रमाणे परत तयार करायला वेळ लागेल. तोपर्यंत तरी फ्लॅगचा बोर्ड लावावा आणि ते लावल्यावर ते बोर्ड नवीन तयार झाल्यावर तिथं ते ॲड करावं. उदाहरणार्थ की काही ठिकाणी लोकांनी दिले करायला अक्षर करायला दिले पण त्याला वेळ लागणार, त्यांनी फ्लॅक्स बोर्ड लावायला काही हरकत नाही. तरी साधारण वेळ तरी 8 दिवस 10 दिवस 15 असं काय तुम्ही वेळ मागितला का? शक्य नाही सगळे 40,000 जर आता जर 40,000 व्यापाऱ्यांनी एकदम तर बोर्डवाल्यांकडे गेले तर बोर्डवाले वाटेल ते पैसे लावतील. मराठीचे बोर्ड उद्यापासून लागणार का फ्लेक्सचे? फ्लेक्स आम्ही आता आव्हान करणार उद्यापासून नाही, एक लक्षात ठेवा उद्यापासून लगेच असं नाही, परंतु कमीत कमी 15-20 दिवसामध्ये फ्लेक्स बोर्ड लागायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू. मी व्यापारी संघटनेचं पर्यंत स्वागत करतो. मी मागाशी काल परवाही जेव्हा आंदोलन झालं त्या आंदोलनात सुद्धा सांगितलं की पुण्यामध्ये जे व्यापारी आहेत त्याचे 80% व्यापाऱ्यांनी हे मराठी बोर्ड लावलेले आहेत, त्यामुळे त्यांचं कौतुकच केलं पाहिजे, परंतु राहिलेले 20% आहेत. त्यामुळे मी आता म्हणजे रांगा यांच्याशी यांना आम्ही भेटलो, त्यांची पूर्ण कमिटी बरोबर होती, तर त्यांनी सांगितलेलं असेल की लवकरात लवकर आम्ही मराठी बोर्ड लावतो. त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांना लावायला थोडा वेळ लागेल तर त्यांनी ही सुद्धा तयारी दाखवली की तोपर्यंत आम्ही फ्लॅगशिप बोर्ड लावायला उद्या तसं ते पत्र त्यांच्या असोसिएशनला देणार आहे आणि त्यांनी अतिशय सकारात्मक या ठिकाणी घेतलेलं आहे, परंतु शासनाकडे काही त्यांचे विषय प्रलंबित आहेत. हे विषय मार्गी लावण्यासाठी 2-3 दिवसात आदरणीय राजकीय ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळेस त्यांची एक बैठक आम्ही करून देणार आहेत आणि त्या बैठकीत त्यांचे जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न साहेबांपर्यंत घेऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांशी किंवा आयुक्तांशी बोलून हे विषय कसे मार्गी लागतील यासाठी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी सेना सदैव या व्यापाऱ्याच्या पाठीशी उभे. सकारात्मक चर्चा झाली तुमची आणि आता तुम्ही काय पुढं कारवाई करणार? नाही, आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकून त्यांनी स्वतःच सांगितलंय की आम्ही सगळं मराठी बोर्ड लावायचं. मी मागाशी म्हणालो की 80% लोकांनी लावले 20% आणि त्या म्हणाले की जोपर्यंत बोर्ड डिझाईन होत नाही की वेळ लागेल त्याला फर्निचरला यायला तोपर्यंत आम्ही फ्लॅगशिप बोर्ड लावू किंवा कागदीचा हे करून असे याच्यावर लावू. त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं तर अशा वेळेस आपण त्यांना संधी दिली पाहिजे आणि ते तयारच लावायला, ते म्हणत नाही की आम्ही लावणार नाहीत, त्यामुळे ते एवढं आंदोलन दिवसात लावते. 2 दिवसापूर्वी जे आंदोलन झालं त्यावेळेस मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर काही गुन्हे दाखल झालेत ना? गुन्हे दाखल झालेत ना, गुन्हे दाखल झालेत, आम्हाला आदेश झाले, मी स्वतः जात होतो, माझ्यावर गुन्हा दाखल आहे 2 पोलीस स्टेशनला, आदेश झाले त्याच्यात आणि त्यानंतर आम्हाला जामीन सुद्धा झाली. आंदोलनात हे होत असतं, पोलिसांचं काम करत असतं, पक्ष म्हणून आम्हाला आमचं काम करावं लागतं, परंतु हे सगळं त्या त्याच्यासाठी म्हणजे समाजासाठी आणि लोकांसाठी करावं लागतं, त्यामुळे